देशातील अनेक राज्यांच्या सीमेवर असलेले तपासणी नाके गैरव्यवहार व विविध समस्यांमुळे केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेले तपासणी नाके गुजरात मधील सोनगढ येथील तपासणी नाका बंद करण्यात आलेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात नवापूर तालुक्यातील बेडकी गावाजवळ असलेला तपासणी नाका अद्यापही सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार वारंवार उघड झाले आहे. दिवसभरातून 2000 पेक्षा जास्त मालवाहू ट्रक धावणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील या बेडकी चेकपोस्ट नाकावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून खाजगी पांच ठेवून वाहन चालकांची कागदपत्रे व्यवस्थित असतानाही पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. गुजरातमधून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र परिपूर्ण असताना देखील आरटीओच्या खाजगी पंटरने ट्रक चालकाकडून 500 रुपयांची लाच स्वीकारली. तसेच मोटार वाहन निरीक्षकाने त्याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. यातील तक्रारदार हे ट्रक चालक आहेत. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे परिपूर्ण आहेत. तरीही गुजरातमधून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी नवापूर तालुक्यातील बेडकी येथील आरटीओ चेकपोस्टवर त्यांच्याकडून खाजगी पंत विजय मगन मावची वय 40 याने 500 रुपयांची लाच स्वीकारली. त्याला मोटार वाहन निरीक्षक महेश हेरालाल काळे वय 38 राहणार नाशिक याने प्रोत्साहन दिले. म्हणून खाजगी पंत मावची व मोटार वाहन निरीक्षक महेश काळे यांच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रफुल्ल माळी प्रकाश डोंगरे यांच्या पथकाने केली. त्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वाला वालकर अप्पा पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले. दिवसाढवळ्या बेडकी चेकपोस्ट नाकावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून वाहन चालकांची लूट सुरूच आहे. मात्र स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व जिल्हाधिकारी वरिष्ठ आरटीओ अधिकारी यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नाशिक येथील पथकाला येऊन कारवाई करावी लागत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.